काल रात्री झालेल्या पावसाने बुलढाणा जिल्ह्यात प्रचंड नुकसान. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हवालदिल. आचारसंहितेआधी नुकसान भरपाई जाहीर करा, अन्यथा सरकारला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोर जावे लागेल. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा इशारा. रात्रीच्या पावसामुळे प्रचंड असं मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनचं नुकसान झालं, त्यानंतर इतर शेतीपिकांचं नुकसान झालं आणि जमिनी सुद्धा खरडून गेल्या अनेक ठिकाणी आणि शेतांमध्ये धरणं तयार झालेली आहेत अशी परिस्थिती आहे. सरकारनं तातडीनं पंचनामे करायला लावले पाहिजे आणि ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं, सोयाबीनच्या सुड्यांमध्ये पाणी घुसलं, अतिशय हाहाकार झाला आणि शेतकरी अतिशय मरणासन्न अवस्थेमध्ये रात्रीच्या पावसामुळे आला. जे काय आता पीक सोंगलेलं सोयाबीन ते आता मळणी करून घरी आणायच्या होत्या, त्याच्यात एवढं पाणी घुसलं, त्यामुळे त्या सोयाबीनला आता कोंब फुटणार आणि ते सगळं पीक शेतकऱ्यांच्या हातातून जाणार अशी परिस्थिती आहे. जमिनी खरडून गेल्या, त्याचा पोत पुन्हा सुधारणार नाही आणि शेतांमधलं पाणी अजून कमी व्हायला तयार नाही, त्यामुळे सरकारनं तातडीनं पंचनामे करावेत आणि आचारसंहिता लागण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 100% नुकसान भरपाई टाकावी अशी आमची मागणी आहे. सरकारनं शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, अन्यथा शेतकऱ्यांच्या असंतोषाला सरकारला सामोरं जावं लागेल.